नमस्ते फ्रेंड्स कोणताही उपवास असू दे उपवास सोडण्यासाठी गोडाची खीर सर्वच गृहिणी अगदी आवर्जून बनवत असतात घरोघरी अशी रव्याची खीर बनवण्याची परंपरा अगदी आपल्या आजीच्या काळापासून चालत आलेली आहे अशीच पारंपरिक रव्याची खीर अगदी परफेक्ट प्रमाणामध्ये आज आपण बनवणार आहोत रेसिपी आवडली तर चॅनेलला लाईक शेअर सबस्क्राईब करायला अजिबात विसरू नका चला तर मग फ्रेंड्स पटकन वेळ न घालवता रेसिपीला सुरुवात करूयात अशी ही पारंपरिक रव्याची खीर बनवण्यासाठी इथे मी काही ड्रायफ्रूट्स घेतलेले आहेत काजू बदाम आणि मनुखे इथे मी असे ड्रायफ्रूट्स खीरमध्ये घातले तर अगदी खीर आपली चविष्ट इथे बनवून तयार होते त्यामुळे तुमच्याकडे जे ड्रायफ्रूट्स अवेलेबल आहेत तर ते ड्रायफ्रूट घेतले तरी देखील चालणार आहे तुमच्या आवडीप्रमाणे इथे ड्रायफ्रूटचं प्रमाण कमी जास्त करू शकता तर अगदी कमी गॅसच्या फ्लेमवरती आपल्याला हे ड्रायफ्रूट जे आहेत ते मस्त असे क्रिस्पी भाजून घ्यायचे आहेत दोन ते तीन मिनिटभर ड्रायफ्रूट असे भाजून झाल्यानंतर एका प्लेटमध्ये काढून घ्यायचे आहेत आणि त्याच कढईमध्ये एक चमचा तूप घालायचंय अर्धी वाटी इथे जाड रवा घ्यायचा आहे शक्यतो खीर बनवताना असा जाडच रवा वापरावा जेणेकरून खीरला टेक्स्चर खूप छान येते आता सुरुवातीला अगदी स्लो गॅसवरती आपल्याला हा जो रवा आहे तो ह्याचा रंग बदलू न देता फक्त हलका फुलका असा होईस परतूनच घ्यायचा आहे असा हा रवा भासताना काही वेळातच तो फुलतो आणि त्याचा तांबूस रंग बदलतो तर तांबूस रंगावरतीच आपल्याला हा जो रवा आहे तो भाजून घ्यायचा आहे त्यापेक्षा जास्त भाजायचा नाहीये तुम्ही इथे पाहू शकताय अगदी तांबूस रंग झाल्यानंतर आपल्याला असा हा रवा सतत आपल्याला एकसारखा हलवतच राहायचा आहे आणि एकसारखा रंगावरती हा पूर्णपणे भाजून घ्यायचा आहे आणि त्यानंतर लगेचच आपण इथे यामध्ये दूध ऍड करणार आहोत तर इथे आपण एक लिटर दूध घेणार आहोत अर्धी वाटी इथे मी जाड रवा घेतलाय आणि त्यासाठी एक लिटर दूध इथे मी गॅसवर गरम करून घेतलेला आहे आणि गरम दूधच आपल्याला ह्या रव्यामध्ये घालायचंय दूध घातल्यानंतर रव्याच्या अशा गुठळ्या होऊ नये म्हणून आपल्याला सतत हे रवा जो आहे तो राहायचा आहे मिक्स करून घ्यायचा ह्या दुधामध्ये जेणेकरून काहीच गुठळ्या किंवा गाठी वगैरे होणार नाहीयेत दूध घेताना शक्यतो फुल फॅट दूध वापरायचंय जेणेकरून आपली जी खीर आहे ती अतिशय चविष्ट अशी बनून तयार होईल त्यामध्ये जरा देखील पाण्याचा वापर करू नका पाण्याचा वापर न करताच तिथे खीर बनवली तर खिरीचं टेक्स्चरसुद्धा खूप छान येतं आणि चव देखील अप्रतिम असे बनवून तयार होते त्यामुळे शक्यतो पाण्याचा वापर नाही केला तरी देखील चालणार आहे त्यानंतर आवडीप्रमाणे साखर घालायची आहे मीठ घालायचं आहे कुठल्याही गोडाच्या पदार्थामध्ये मिठाने त्याची चव आणखीनच खुलून येते वेलची पूड घालायची आहे एक चमचा आणि हे सर्व एकजीव करून असं मिक्स करून घ्यायचं आहे आणि सुरुवातीला गॅसची फ्लेम मोठी केली तरी देखील चालणार आहे आणि जशी उकळी येईल ह्या आपल्या खिरीला तसंच आपल्याला इथे गॅस लगेच स्लो करायचा आहे आणि स्लो गॅसवरती अगदी पाच मिनटं फक्त गॅस चालू ठेवायचा आहे पुढे आणि लगेचच इथे गॅस बंद करून घ्यायचा आहे साजूक तुपामध्ये मस्त असा रवा आणि ड्रायफ्रूट भासताना त्याचा घरभर असा सुगंध पसरतो आणि मुलं लगेच विचारायला येतात की आई तू काय बनवतेस किंवा मम्मी तू काय बनवते आहेस अशीच मस्त आणि चविष्ट अशी रेसिपी प्रमाणबद्ध नक्की तुम्ही बनवून बघा तुमच्या फ्रेंड्स आणि फॅमिलीसोबत जास्तीत जास्त ही रेसिपी नक्कीच शेअर करा चला तर मग फ्रेंड्स पुन्हा भेटूयात अशाच नवनवीन आणि सोप्या रेसिपीसोबत तोपर्यंत ऑलवेज कीप स्माइलिंग अँड कीप कुकिंग बाय बाय फ्रेंड्स